त्या घटनेबद्दल काय अधिक माहिती तपशील आहे? आज दुपारी 2 वाजता सुमारास आम्हाला पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की दाते लावडी या परिसरामध्ये एक SRPFचे जे कर्मचारी आहे त्यांनी स्वतःला गोळी मारलेली आहे. वरून आम्ही घटनास्थळी आल्यावर आमचे जे पोलीस शिपाई आहे विनोद भगवान घिवंदे हे SRPF ग्रुप 13 इथे नेमणुकीस होते. ते मागील 6 महिन्यापासून SPU नागपूर येथे कर्तव्यावर आहेत. ते घरी असताना त्यांची पूर्ण फॅमिलीसुद्धा घरी होती. तर घरी असताना ते त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये स्वतःला सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनी सर्व्हिस पिस्टलने डोक्यात गोळी घातली आणि आत्महत्या केलेली आहे. सर, काही सुसाईड नोट सापडलेली आहे किंवा काय घटनेमागचं काही प्राथमिक तपशील सांगता येईल? सुसाईड नोट मिळून आढळून आली नाही त्यांच्या रूममध्ये. आम्ही घराची पूर्ण झडती घेतली आणि झडती सध्या सुरू आहे. सुसाईड नोट मिळाली नाही. मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याबाबत तपास सुरू आहे. सगळ्यांना संबंधितांनी चौकशी केल्यानंतर मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याबाबत माहिती समजून येईल.